महाराष्ट्र में पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने गुरुवार को मुंबई में आयोजित पत्र परिषद में भाजपा पर हमला किया। उन्होंने कहा कि शिंदे सरकार महाराष्ट्र की है या गुजरात की, ये समझ नहीं आ रहा है। सभी निर्णय गुजरात हितों के लिए लिए जा रहे हैं। साथ ही उन्होंने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पर टिप्पणी की। उद्धव ठाकरे के आरोपों का भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने खंडन किया है। उन्होंने कहा कि जो भी प्रोजेक्ट महाराष्ट्र के बाहर गए हैं वो ठाकरे सरकार के कार्यकाल में ही गए हैं। कुठला निर्णय गुजरात हिताचा झाला आहे? जे काही प्रकल्प गेले ते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात गेले, हे माहिती अधिकारामध्ये तुम्हाला कळेल। उद्धव ठाकरेजींना, आमदारांना, खासदारांना, उद्योगपत्यांना त्यांचे प्रश्न सोडण्याकरता वेळच नव्हता। शेवटी कुठलाही उद्योग घ्यावा लागतो तेव्हा त्या उद्योजकांचे सर्व प्रश्न सोडवावे लागतात। जे मुख्यमंत्री फेसबुक लाइव करायचे, जे मुख्यमंत्री कॅबिनेट की बैठक है कॉन्फरन्स वर करायचे, व्हिडिओ कॉन्फरन्स वर, कोरोनाच्या धाकामुळे जे मुख्यमंत्री काचाच्या कॅबिन मध्ये बसले होते, अशा मुख्यमंत्र्यांकडे काय अपेक्षा करायची होती? आणि म्हणून या राज्यातल्या इतिहासामधला सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते या राज्याच्या इतिहासामध्ये। आणि मग त्यांनी आता काही बोलले म्हणजे विनोद केल्यासारखा, विनोद केल्यासारखा। राज्यपालाबद्दल खरं तर या पद्धतीने बोलणे काही योग्य नाही आहे। आणि जरा महाराष्ट्राची संस्कृती आणि आतापर्यंत इतिहासामध्ये कोणी या पद्धतीने राज्यपालावर टीका टिप्पणी करत नाही। उद्धव ठाकरे आणि पूर्ण टीम बावचळलेली आहे। खरं तर हे मी सांगितलं, आधीच सांगितलं आहे आम्ही की कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही। छत्रपती शिवरायांच्या विषयाबद्दल तर कुणाचंही समर्थन नाही आहे, आक्षेपारे बोलण्याचं कुणाचंही समर्थन नाही आहे। परंतु राज्यपाल महोदय ज्या दिवशीपासून महाराष्ट्रामध्ये आले, आपल्याला अनेक घटना मी सांगतो की राज्यपालांनी छत्रपती शिवरायांच्या विषयासंबंधी जे जे विषय त्यांच्यासमोर गेले, जॉईन झाल्या राज्यपाल म्हणून आल्याबरोबर त्यांनी छत्रपती शिवरायांना नमन करून आपलं काम चालू केलं। शिवनेरीवर ते पायी पायी चढत गेले। खरं तर एखाद्या विषयाच्या संदर्भाने जे विधान आलं ते विधान त्यावेळीच्या प्रसंगावर आलं, त्या विषयाचं कुणीच समर्थन केलं नाही। परंतु मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्यपाल हे कधी छत्रपती शिवरायांच्या इतिहास आणि कुठलाही त्यांच्या ऊर्जेनेच ते काम करतात, त्यांच्या इतिहास समोर ठेवूनच काम करतात। आणि त्यामुळं राज्यपालाला खरं तर या पद्धतीने बोलणे, राज्यपालाबद्दल त्यांचं वय काढणे, त्यांची वृद्धावस्था काढणे, आपल्याला ही संस्कृती मान्य आहे का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी तुम्हाला हेच संस्कृती दिली आहे का? खरं तर आपण आपल्या वडिलांना आपण वृद्धाश्रमाच्यावर गोष्टी करतो का? उद्धवजी आपण जरा या ठिकाणी एखादी बाब झाली, एखादी आक्षेपारे बोलले त्याबद्दल आपण बोला, पण त्यांच्या व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे, निंदा नालस्ती करणे, त्यांच्या वयावर जाणे, त्यांची वृद्धावस्था काढणे, हे काही महाराष्ट्राला सोडण्यालायक नाही आहे आणि तुम्हालाही सोबत नाही आहे।